घाटकोपरेचे जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अधिकार क्षेत्रात असलेल्या जाहिरात फलकांची रचनात्मक तपासणी करावी, तसेच अवैध जाहिरात फलकांवर कारवाई करून संबंधितांना कठोर शासन करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहू माळी यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. 13 मे रोजी घाटकोपर मुंबई येथे जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली. मान्सूनपूर्व कालावधीत आणि अन्य कालावधीत होणाऱ्या दुर्घटनांमुळे जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे यासंदर्भात दिलेल्या पत्रात लहू माळी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपल्या अधिकार क्षेत्रात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून शहरी भागातील आणि महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांची रचनात्मक तपासणी करण्यात यावी. तपासणी अंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलक यांच्यावर निष्कासनाची कार्यवाही करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले. आपल्या अधिकार क्षेत्रात जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीसमय जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.